हरिओ माझं नाव सुनील पवार कुर्ला उपासना केंद्र पश्चिम बापू परिवारामध्ये मी 2000 पासून आलेलो आहे आलेला मी बापूंनीच आणलेला आहे आमचं माझं गाव चापळ श्रीराम मंदिर रामावरती अतिशय भक्ती आणि कुळस्वामी आमचं ज्योतिर्लिंग आता ह्या कॅम्पला यायचं म्हणजे माझं असं निश्चित नव्हतं माझं ॲक्च्युली आता काम सुटलेलं होतं एक तारखेला माझी दुसऱ्या ठिकाणी इंटरव्ह्यू झाली त्यामुळे मी नाव दिलेलं नव्हतं आणि बापाचं एक मला आपलं आमचं वर्धापन दिन झाला त्यावेळी पीस पॉईंट आपला आला होता म्हणजे याचा साईचरित्रातल्या ओळीचा मी तो केवळ पायाचा दास नका करू म्हटला होता जोवर या देश मीच कार्य साधून द्या म्हणजे आता मी बापू कृपेनं बापूच्या इच्छेनं सगळ्या सेवा केल्या परंतु ही कोल्हापूर कॅम्पची सेवा मला मिळावी अशी माझी मनातून इच्छा होती पण आता एक तारखेला मला इंटरव्ह्यूला बोलल्यानंतर मला वाटलं एक तारीखपासून जॉईन करून घ्यायच्यात मग त्यांनी जाईल 14 ओपनिंग आहे 14 नंतर तुम्ही 15 पासून रोजू व्हा 14 सुद्धा पूजेला या तर बापाजी लिहिला असल्यामुळं मला हा कोल्हापूर कॅम्प शिडी वगैरे सगळ्या बापानंच मला या कार्यामध्ये सामील करून घेतलं आणि त्याची लिहिला आहे आपल्याला रोज अनुभव येत असतात प्रत्यक्ष आपला दैनिक जे आहे खबरदार पत्र कुठे वा संवाद हितकारी त्यामध्ये सुद्धा आपल्या प्रश्नांची भरपूर उत्तरं येत असतात आता 2000 पासून मला भरपूर अनुभव आलेले आहेत परंतु एक साधा अनुभव 2006-10 सालीचा अक्षय तृतीयेला माझे मित्र रघुनाथ साहेबराव भोसले जे 17 पोस्टमनचे इन्चार्ज होते मसवड साईडचे आहेत ते गोंदावलेकर महाराजांचे भक्त त्यांचा मुलगा महादेव रघुनाथ भोसले त्याचं लग्न अक्षय तृतीयेला 2010 कुकुरवाडला होतं म्हणजे ह्यालाच मसवडला तर त्या ठिकाणी त्यांना तो आपली जुईनगर सेंटर आहे जुईनगरच्या बाजूला अपोजिटला हाडिल्या कंपनी हाडिल्याच्या कंपनीमध्ये शरीर मोटरमध्ये तो फोर व्हीलरचा मेकॅनिक तर त्याचं सगळं मित्र आम्ही बोलेरो ठरवलेली आणि त्या बोलेरोचा इन्चार्ज मी बाकी सगळं विदाऊट बापू भक्त आणि मी फक्त बापू भक्त त्यांचं सगळ्यांचं बाकीचे गाणे डांडी वगैरे चाललंय परंतु माझं आपलं बापूची पूजा बापूचं वाचन बापूच्या चालीसा वगैरे सगळं चालू होतं इथून गाडी आमची स्टार्ट झाली कुर्ला कमानीवरून बोलेरो आणि सातारा जाताना सुद्धा 2 घोटाळा आला गाडीला त्याच्यानंतर सातारा हायवे सोडल्यानंतर आम्ही 5:30-6 एवढा ड्रायव्हरचा गाडीचा असा ताबा सुटला आता गाडी पुढे जाणार आणि पुढे वाडा होता 6:30 म्हणजे असं दिसत होतं तर त्यावेळी मोठ्यानं मी ओरडलो आता गाडीचा ताबा सुटला आहे गाडी आता काय कुठं जाईल पाठीच्या तासाला वगैरे क्वालीला जाणाऱ्या मुली ज्या स्टॉपनं आमची गाडी चालली होती मसवड साईडला निघायला म्हणजे सातारा सोडल्यानंतर ती आता गाडी कुठं जाऊन पलटी होणार तेवढ्यात मी कुठलाही दुसरा बापू भक्त नाही त्यांची बाकीचीच गाणी चालली आहेत म्हणजे लावण्या कुठं काय मग माझं फक्त थोडं थोडं चालू होतं काय ना काय जोपर्यंत झोप लागेपर्यंत आणि ते झाल्यानंतर मी असा ओरडलो बापू बापू ओरडल्याबरोबर बापूने शेर जे बाजूनं होतं पुढं असा ओढा आता हे आपला पुढचा तम्म दिसतो त्याच्यापर्यंत आणि त्या शहरामध्ये गाडी पूर्ण आमची अडकवून ठेवली काहीही गाडीला झालं नाही बोनेट फक्त हल्ल्यागत झालं होतं 300 रुपये गाडून टोचन बोलून म्हणजे ट्रॅक्टर बोलून गाडी काढली तिथंच ओम नम शिवायचं मंदिर होतं तलाव होता तिथं जाऊन मी पूर्ण पहिली उपासना केली आणि नंतर ट्रॅक्टर वगैरे बोलून म्हणजे आमच्या जीवावर आलेले संकट आम्ही 9-10 जणं जी होती लहान मुलं वगैरे धरून आंब्याच्या पेट्या आहेत त्या साईडची जी मुलं होती आणि ते मेकॅनिक होतं तर आम्हाला बापून मला स्वतःला अनुभव दिला आणि ते म्हणले कोणाला तुम्ही बोलवलं तर म्हणलं बापू आणि हे त्रिपुरारी चिन्ह जी माझ्या गळ्यात होतं त्यामुळं म्हणलं आपण वाचलोय नाहीतर आपण त्या वड्यात नदीत जाऊन आपलं काही झालं असतं काही सांगता येत नव्हतं हा अतिशय माझ्या आयुष्यात आलेला अनुभव आणि बाकी जी बापू भक्त नसताना त्यांना सुद्धा वाटलं म्हणजे कोणाला हाक मारली तुम्ही म्हटलं एवढं वरांडला मोठ्यानं तिथल्या तिथं गाडी थांबली आलेला आहे रोजचा अनुभव आपणाला येतच असतात एवढं बोलून मी माझा अनुभव करून संपवतो अनुभव